नायगाव शहरात खासगी सावकारीला उदान आले असून 20% व्याजदर वसूल करणाऱ्या खासगी सावकाराकडून जीव वाचवावा अशी तक्रार नायगाव येथील तरुण व्यापाऱ्याने उपनिबंधक यांच्याकडे केली होती. नायगाव शहर तालुक्यात खासगी सावकारीचे जाळे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. शहरातील शेख रियाज मोहम्मद साहब या तरुण व्यापारीने नायगाव येथील खासगी सावकार सय्यद गौस, नागदास कदम, सय्यद शफी, अब्दुल सत्तार, अब्दुल कादरी, सय्यद मजीद, सय्यद करीम, सय्यद गफ्फार, विठ्ठल सावकार लाभशेटवार, नवाज अहमद कुरेशी यांच्याकडे हात उसने पैसे उधारी घेतले होते. हे पैसे संबंधिताकडून घेताना त्यांनी मला व्याज द्यावा लागेल असे सांगितले होते. घेतलेली रक्कम व व्याज दिल्यानंतर पैसा दिल्यानंतरही पेशाने शिक्षक असलेल्या खासगी सावकाराकडून वसुलीसाठी जीवे मारण्याची व माझे घर हडप करण्याची धमकी दिली जात आहे अशी तक्रार जिल्हा उपनिबंधक तथा सावकार निबंधक यांच्याकडे केली होती व वारंवार सावकारांकडून फोनवर धमक्या येत असल्याचे माहिती शेख रियाज मोहम्मद साहब या तरुणाने केली आहे. बाजारात सावकारी जाळे कसे पसरतात. सामान्य छोटा व्यापारी सावकाराकडून समजा 10,000 रुपये मागितले तर त्यास व्याज कापून 7,500 रुपये दिले जाते. ही रक्कम 100 दिवसात पूर्ण करावी लागते. एक दिवस जरी दिले नाही तर त्याला 500 रुपयापर्यंत दंड आकारण्यात येतो. अशा प्रकारे ही रक्कम वाढत जाते. शेख रियाज मोहम्मद साहब सारख्या छोट्या व्यापाऱ्याने आपली जमीन घर विकून सावकारी कर्ज फेडावे लागते. यानंतर या प्रकरणात शेख रियाज मोहम्मद साहब या तरुण व्यापाऱ्याने न्यायालयात धाव घेतली व वकिलांमार्फत हा लढा लढला जाणार आहे अशी माहिती दिली. नायगाव येथे जोमात अवैध सावकारी सुरू असल्याबद्दल पीडित व्यक्ती शेख रियाज पिता शेख मोहम्मद साहब राणा पिंपळगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड यांनी सावकार निबंधक नायगाव व डी डी आर ऑफिस नांदेड येथे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही आज 8 लोकांविरुद्ध प्रस्तुतचं प्रकरण दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये सय्यद गौस उर्फ चष्मा, नागदास पिता मारुती कदम, सय्यद शफी पिता सय्यद महबूब साहब, अब्दुल सत्तार अब्दुल खादर गांजेवाले, सय्यद माजिद पिता सय्यद करीम साहब, सय्यद गफ्फार सय्यद महबूब साहब, विठ्ठल सावकार लाभशेटवार और नवाब अहमद कुरेशी खाटी या लोकांनी शेख रियाज पिता शेख मोहम्मद साहब याचा आणि याच्या कुटुंबियाचा जगणा कठीण करून टाकलेला आहे. आणि लाखो रुपये अवैध सावकारीपोटी त्याच्याकडून त्यांनी उकळलेला आहे आणि त्याला आत्महत्या करण्यास मजबूर केलेला आहे आणि असा पीडित केलेला आहे की त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय उरलेला नाही. आम्हाला सावकार निबंधकाकडून न्याय मिळेल या आशेने आम्ही तिथे आमचे प्रकरण दाखल केलेले आहे. तसेच गृहमंत्री आणि तसेच सहकार मंत्री यांच्याकडे सुद्धा मी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. लवकरच याचा छडा निघेल आणि छापा मारून हे लोक योग्य ती कारवाई करतील आणि नायगाव येथील आणि नायगाव संपूर्ण नायगाव तालुक्यात अवैध सावकारीचे चालू असलेले प्रकरण हे लोक थांबवतील ज्याच्या जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. आणि मुख्य करून हा जो आमचा पीडित आहे शेख रियाज पिता शेख मोहम्मद साहब याला सुद्धा मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. तरी त्यांनी कशाप्रकारे हिंमत करून आजपर्यंत तो लढा देत आहे आणि पुन्हा जनतेचं आणि नागवाशाचं त्याला सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आम्ही सावकार न्यायालयात निबंधकाकडे प्रस्तुतचा अर्ज दाखल केले. प्रकरणामध्ये एकंदरीत आम्ही जे प्रकरण दाखल केलेलं आहे सावकार निबंधकाकडे जी कारवाई दाखल केली आहे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अन्वये प्रस्तुतची कारवाई आम्ही दाखल केली आहे. त्याच्यामध्ये कलम 16 जे शिक्षाचं प्रावधान आहे ती शिक्षा त्यांना भेटेल. त्यामुळे 17, 18 आणि 39 आणि 45 या अन्वये आम्ही सावकार निबंधकाकडे तक्रारी दाखल केलेली आहे. आणि या तक्रारी अन्वये या सावकारांनी जे खोटे खरेदीखत करून घेतलेले आहे सावकारीपोटी लोकांच्या जमिनी मिळकती बळकवलेली आहे ते खरेदीखत आपोआप रद्द होतील. त्यानंतर त्याचप्रकारे त्यांनी कलम 39 आणि 45 अन्वये आमच्या पीडित व्यक्तीला जे धमक्या दिलेल्या आहेत त्याच्याविरुद्ध कारवाई होईल. आणि तसेच कलम 18 अन्वये या लोकांना शास्ती आणि शासन लावण्यात येईल आणि अनुज्ञप्तीशिवाय या लोकांनी जे व्यवसाय केलेला आहे त्याच्याविरुद्ध सुद्धा ते कारवाई करतील. प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही वरीपर्यंत राष्ट्रपतीपर्यंत आम्ही आमची भांडणं सुरू ठेवणार आहे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत या लोकांना सोडणार नाही. कारण की गोरगरीब जनतेचा छळ घेऊन या लोकांनी सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण करून टाकले आहे. आजू आमचा फिर्यादी आहे शेख रियाज पिता शेख मोहम्मद साहब यांनी आज हिंमत करून या लोकांविरुद्ध आपला आवाज उचललेला आहे तरी याला दाबण्याचा ते लोक प्रयत्न करत आहेत. याच्या कुटुंबियांना धमक्या देत आहेत असे प्रकार चालू आहे आणि या माणसाच्या जीवतालासुद्धा धोका त्या लोकांपासून होऊ शकतो. आमच्याकडे या लोकांच्या डायऱ्या बाजारात या लोकांनी जेवढ्या लोकांना अवैध सावकारीचे पैसे वाटलेले त्यांचे जबाब आणि त्याचप्रकारे डायऱ्या व्यतिरिक्त आमच्याकडे
प्रकरण त्यांचे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा उपलब्ध आहे की जे रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी अवय सावकारीची पैशाची मागणी केलेली आहे आणि त्यामध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुकवरसुद्धा या लोकांनी जी चॅटिंग केलेली आहे, जे हिशोब सादर केलेले आहे, त्याचेसुद्धा सगळे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहे आणि योग्य वेळ येतात आम्ही न्यायालयात ते सादर करू. तुम्ही सादर केल्या काय? आम्ही आमच्या तक्रारीसोबत फक्त डायऱ्यांच्या प्रती सादर केलेल्या आहेत, बाकीचे पुरावे आम्ही ऐनवेळेस पुराव्याच्या वेळेस सावकार निबंधकाकडे किंवा आमच्या न्यायाधीशांनी मागणी केलीच आम्ही न्यायाधीशांकडे सादर करू.